नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि मी अनिल वानखडे. आपण गेल्या महिनाभरापासून लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे मानसशास्त्रावरील. त्यामध्ये आपण मानसशास्त्राचा पहिला लेसन हा कम्प्लीट केलेला आहे आणि आज आपण दुसरा लेसन मधला चौथा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये अध्ययन प्रक्रिया स्वरूप व उपपत्ती, म्हणजेच पहिल्या भागामध्ये अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये अध्ययन उपपत्तीचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये जे काही थॉर्नडाईकचे अध्ययन उपपत्ती आहे ते आपण बघितले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आज आपण ज्या समोरच्या काही आपल्या उपपत्त्या आहेत किंवा सिद्धांत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर आज आपल्याला अध्ययन प्रक्रिया व स्वरूप उपपत्ती या लेसन मधील जे पॅवलोव आहे, पॅवलोव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आपल्याला बघायची. अभिजात आणि अभिसंधान उपपत्ती म्हणजे काय? तर पाहू. त्यामध्ये पॅवलोव अभिजात अभिसंधान उपपत्ती, तेव्हा इंग्लिश मध्ये म्हणतात थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग, थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग. तर याची जी व्याख्या आहे ती व्याख्या आहे मानसशास्त्राच्या वर्तनाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. जे पॅवलोव आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. आपण रशियन मानसशास्त्रज्ञ इवान पावलोव याविषयी यांच्याविषयी काही माहिती घेणार आहोत. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1849 रायझान रशियन एम्पायर रशियन साम्राज्यामध्ये झाला. त्यांचा मृत्यू 27 फेब्रुवारी 1936 वयाच्या 86 वर्षी लेनिनग्राड रशियामध्ये सोव्हिएत युनियनमध्ये झाला आहे. अल्मा मॅटर सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी, त्यांचं शिक्षण सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी येथे झालंय. नोन फॉर फाउंडर ऑफ मॉडर्न बिहेवियर थेरपी क्लासिकल कंडिशनिंग. त्यांनी साधक अभिसंधान किंवा अभिसंधान उपपत्ती मांडले. त्यांना मिळालेले अवॉर्ड नोबेल प्राईज इन सायकोलॉजी ऑर मेडिसिन. त्यांना मानसशास्त्रातील आणि वैद्यकीय शास्त्रातील 1904 नोबेल प्राईज देण्यात आले. फॉर मेमारेस 1907 आणि कॅपली मेडल त्यांना मिळालं 1915. सायंटिफिक त्यांचं जे करिअर आहे व्यवसायातील फील्ड, ते एक मानसशास्त्रज्ञ आहेत, आणखी एक शरीरशास्त्रज्ञसुद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संस्था इम्पेरियल मिलिटरी मेडिकल अकॅडमी, डॉक्टरल स्टुडंट पोर्टल अनोकिन्स बोरिस बेबिकिन लिओन ऑर्बिली इन्फ्लुएन्स कार्ल वोल्ट्स जॅकॉब मॅलेस्कॉट इन्फ्लुएन्स जॉन बी वॉटसन जोसेफ वोल्फ एक्सेट्रा. तर अभिसंधान म्हणजे काय किंवा अभिसंधानाचा अर्थ म्हणजे काय ते पहा. एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर एखादी जर प्रक्रिया केली किंवा प्रोसेस केली असेल तर नैसर्गिक जो चेतक असतो निसर्गातीलच, कृत्रिम चेतक वापरून त्या नैसर्गिक चेतकाबरोबर एखादा कृत्रिम आर्टिफिशियल चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे, कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे म्हणजेच त्याला काय म्हणतात अभिसंधान असे म्हणतात. एखादी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेबरोबर नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून किंवा मानवनिर्मित चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे हे जे काही आपले जे डेफिनेशन आहे हे डेफिनेशन अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला उदाहरणाद्वारे समजून घेता येईल. मग उदाहरण कोणतं तर पाहू. हे जे एक उदाहरण दिलेलं आहे ट्रॅफिक पोलीस व ट्रॅफिक लाईट. आता ट्रॅफिक पोलीस आणि ट्रॅफिक लाईट यांच्यामधला जो संबंध आहे तो कशा प्रकारे इथं इवान पावलोव यांनी दाखवलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. रहदारीचा जर नियम जर आहे
तर त्याच्यामध्ये नैसर्गिक चेतक हा ट्रॅफिक पोलीस आहे आणि कृत्रिम चेतक आपल्याला दिसत आहे की जो लाईट आहे ट्रॅफिक लाईट आहे तो आहे. सुरुवातीला आपण काय केलंय पोलीस ट्रॅफिक पोलीस आणि जो लाईट आहे तो लाईट एकंदरीत आपण चालू केलेला आहे आणि पोलिसांनी हात दाखवला की त्या ट्रॅफिक लाईटचा लाल दिवा लागतो आणि पोलिसांनी हात काढला तर त्या ट्रॅफिकचा हिरवा दिवा असा लागत असतो. तर मग आता हे दिवे झाले म्हणजेच नैसर्गिक चेतकाबरोबर जो लाईट आहे तो कृत्रिम चेतक. पोलिसांनी हात दाखवला म्हणजे दिवा लागला म्हणजे तो कृत्रिम बदल आहे. कालांतराने त्या जागेवरती किंवा त्या स्क्वेअर मध्ये किंवा त्या चौकामध्ये पोलीस उपलब्ध नव्हता. मग त्या जागेवरती फक्तच आपण काय ठेवलेला आहे ट्रॅफिक लाईट्स ठेवलेले आहेत आणि ट्रॅफिक लाईट लागता बरोबर लाल दिवा लागता बरोबर समोरची जी वाहने आहेत ती वाहने थांबलेली आहेत. का थांबलेली आहे म्हणजेच की लोकांना अशी प्रकारची सवय लागते किंवा लाल दिवा लागला म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आपली कार थांबवायची किंवा आपले वाहन थांबवायचे आहे आणि हिरवा दिवा लागता बरोबर काय करायचं आहे किंवा आपल्याला कार पुढे न्यायची आहे. अशा प्रकारे या उदाहरणातून आपल्याला समजून येते. इव्हन पॅव्हलोव्ह यावरच थांबले नाही तर त्यांनी दुसरा एक प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. तो प्रयोग म्हणजे कुत्र्यावरती केलेला प्रयोग. मग तो प्रयोग कसा केला का केला तर मग जो नैसर्गिक चेतक आहे कुत्रा आहे नैसर्गिक चेतक आहे त्यांनी तशा प्रकारे कुत्र्याला एका त्यांच्या इन्स्ट्रुमेंटला बांधले आणि ज्या वेळेस काय केलं घंटा वाजत असे त्यावेळेस त्या कुत्र्याला काय मिळत असे चेतक नैसर्गिक चेतक किंवा खायला मिळत असे त्यावेळेस त्या कुत्र्याच्या तोंडाला लाळ गळत असे म्हणजे झालं कृत्रिम चेतक. नंतर हळूहळू घंटा वाजला घंटा वाजायला सुरुवात झाली की कुत्र्याला वाटत असे की आपल्याला काय मिळणार आहे अन्न मिळणार आहे. तर अन्न का मिळणार आहे किंवा आता घंटा वाजले अन्न मिळणार आहे परंतु अन्न मिळत नसे. मग हळूहळू कुत्र्याला असं समजायला लागलं की घंटा वाजला की आपल्याला अन्न मिळणार आहे. हळूहळू त्याची जी लाळ आहे ते लाळ ती गळत होती आणि त्या लाळेचं जी जे मोजमाप आहे ते एका दुसऱ्या पात्रामध्ये करता येत होतं आणि त्या लाळे लाळ म्हणजेच कृत्रिम चेतक म्हणजे घंटा जर वाजवला तर कुत्र्याची लाळ आपाप मोजल्या जाणार आहे मोजपात्रामध्ये आणि कुत्र्याला असं वाटत होतं की घंटा वाजली म्हणजे आपल्याला काय मिळणार खायला मिळणार. हा सुद्धा इव्हन पॅव्हलोव्ह यांनी काय केलेला आहे या प्रयोगातून शोध लावलेला आहे. कृत्रिम चेतक प्रयोग करत असताना सर्वात प्रथम आपल्याला दिसून येते की कुत्र्याला प्रथमतः नैसर्गिक चेतक म्हणजेच अन्न आणि नैसर्गिक प्रतिक्रिया ही लाळ कुत्र्याची. कुत्रा हा सुद्धा एक नैसर्गिकच आहे. नैसर्गिक चेतक दोन नंबर मध्ये दिसत आहे अधिक कृत्रिम चेतक. नैसर्गिक चेतक कोण आहे अन्न आणि कृत्रिम चेतक काय घंटी वाजणे किंवा घंटा नाद होणे आणि नंतर नैसर्गिक प्रतिसाद लाळ आणि लाळ काय नैसर्गिक प्रतिसाद. नंतर पूर्वी कृत्रिम चेतकच ठेवलाय म्हणजेच घंटा नादच ठेवलाय त्याच्यानंतर घंटा वाजली की नैसर्गिक प्रतिसाद लाळ मिळणार म्हणजे आपोआप जो कुत्रा आहे तो लाळ गाळणार. म्हणूनच यावरूनच आपल्याला अशा लक्षात येते की या प्रयोगामध्ये लाळ सुटल्यानंतर अन्न देणे महत्वाचे आहे त्यामुळे अभिसंधानाचे दृढीकरण यामध्ये झालेले आपल्याला दिसून येते. अभिसंधान उपपत्तीमध्ये अध्ययन व अध्यापनातील महत्व कशा प्रकारे रुजू होते ते आपल्याला पाहायचं आहे. अध्ययनात त्यांना योग्य सवय लावता येईल या उपपत्तीच्या आधारावर किंवा सिद्धांताच्या आधारावर विद्यार्थी जे आहेत त्यांना योग्य सवय लावता येते जेणेकरून त्याच्या वाईट सवय ह्या कमी होतील. नंतर आहे मुलांच्या वृत्ती बदलता येतात. मुलांची जी विचार करण्याची क्षमता असते किंवा विचार हे जे आहे ते बदलता येतात. वाईट सवय घालवता येतात. मुलांना ज्या काही वाईट सवय किंवा आळसपणा वगैरे ज्या लागलेल्या असतात किंवा वाचनाच्या वेगवेगळ्या सवय किंवा अडथळे वगैरे त्या सवय सुद्धा आपल्याला घालवता येतात म्हणजे बदलवता येतात. नंतर अकारण भीती नष्ट होणे.
जे काही मुलं अगोदरपासून मनामध्ये न्यूनगंड बाळगतात त्यांची जी अवतारण भीती आहे ती सुद्धा या सिद्धांतावर आधारित नष्ट होऊ शकते. अभिजात अभिसंधानामुळे नव्या गोष्टी शिकतो. जे लहान मुलं आहेत ते अभिजात किंवा अभिसंधानामुळे नवनवीन गोष्टी शिकतात. आपण प्रयोगाच्या आधारे ते पाहिलंच आहे. नंतर आहे विद्यार्थी हा शिस्त प्रिय होतो. म्हणजेच जे काही सकाळी प्रार्थना असते, राष्ट्रगीत असते, राष्ट्रगीतच्या वेळेस स्तब्धपणे उभं राहणे वगैरे वगैरे. तेव्हाच्या उपपत्तीनंतर आपल्याला समोरची उपपत्ती पाहायची आहे. ते म्हणजे स्किनरची उपपत्ती. त्यालाच आपण म्हणतो साधन अभिसंधान. स्किनर यांनी मांडलेली जी उपपत्ती आहे ती काय आहे? साधन अभिसंधान उपपत्ती. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. तर आपण स्किनर विषयी काही माहिती, त्यांचा जन्म विषयी माहिती पाहणार आहोत. आता आपण बी एफ स्किनर विषयी माहिती पाहू. सर बी एफ स्किनर यांचा जन्म बुरेश फेडरिक स्किनर पूर्ण नाव March 20, 1904 सिस्क्वेन्सिना पेनेसिल्विया म्हणजे US स्टेटमध्ये झालेला आहे. त्यांचा मृत्यू August 18, 1990 म्हणजे 18 August 1990 वयाच्या 86 वर्षी झाला आहे. कॅम्ब्रिज येथे मॅसेच्युसेट्समध्ये. त्याचे नॅशनॅलिटी राष्ट्रीयत्व अमेरिकन आहे. अल्मा मॅटर त्यांचं शिक्षण हॅमिल्टन कॉलेज हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथून झाले आहे. नोन फॉर ऑपरेंट कंडिक्शन रॅडिकल बिहेवियरिझम बिहेवियर ॲनालिसिस व्हर्बल बिहेवियर अशा प्रकारचे त्यांनी थेअरीज मांडलेले आहेत. स्प्रॉस योनो इवी ब्ल्यू 1936 हिज डेट 1990. त्यांना मिळालेले अवॉर्ड नॅशनल मेडल ऑफ सायन्स. सायन्समधील एक उच्च असा मेडल त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे 1968. सायंटिफिक करिअर वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांचं कार्य फील्ड सायकॉलॉजी मानसशास्त्र लिंग्विस्टिक म्हणजेच भाषेतील तत्वज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान विषय. इन्स्टिट्यूशन त्यांच्या स्वतःच्या संस्था युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा इंडियाना युनिव्हर्सिटी हार्वर्ड युनिव्हर्सिटी यामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. इन्फ्लुएन्सेस चार्ल्स डार्विन सोबत त्यांनी कार्य केलं आहे. इवान पॅवलोव अर्नेस्ट मॅच जेकॉब्स लिओब एडवर्ड थॉर्नडाईक विल्यम जेम्स जेन जेकॉब्स हेनरी डेव्हिड थेरो इन्फ्लुएन्स मॅक्स कार्लेन्स माल्टोसे शोवाना जोबेस इत्यादी प्रकारच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी कार्य केलेलं आहे. आपण पाहतेच आहे की स्किनर हे जे आहे हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे आणि साधन अभिसंधान उपपत्तीचे ते उद्गाता आहेत म्हणजे जनक आहेत. मग स्किनरने त्यांच्या प्रयोगामध्ये काय केलंय? एका कबुतरावरती प्रयोग केलेला आहे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा एका उंदरावरती प्रयोग केलेला आहे. आपण पहिल्यांदा त्यांचा कबुतरावरील जो प्रयोग आहे त्यांनी कशा प्रकारे कबुतराला शिकवण दिली ते आपल्याला पाहायचंय. मग त्यांनी एक अशा प्रकारची पेटी घेतली त्यालाच आपण म्हणतो स्किनर बॉक्स. अशा प्रकारची पेटी घेतली आणि त्या पेटीमध्ये व्यवस्थित रचनाबद्ध असा मांडणी केली आणि त्यामध्ये एका कबुतराला त्यांनी ठेवून दिले. मग त्या कबुतराला ठेवून दिले म्हणजे पेटीमध्ये दोन वर्तुळे काढण्यात आली. दोन वर्तुळे, एका वर्तुळाला रंग देण्यात आला ब्लॅक आणि एका वर्तुळाला रंग देण्यात आला व्हाईट. म्हणजे हे जे वर्तुळ आहे ते काय आहे? ब्लॅक आहे. तर आणि पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारले की कबुतराला काय मिळत असत? धाणे मिळत असत. परंतु काळ्या वर्तुळावरती चोच मारली की त्याला धाणे मिळत नसत. त्याचप्रमाणे इतरत्र त्याने पांढरं वर्तुळ जर सोडलं त्याने कुठेही जर चोच मारली तर त्याला खायला धाणे मिळत नसत. मग त्याने काय युक्ती सुचली असेल? मग हळूहळू काय केलं? त्याने कबुतराचे जे अनावश्यक हालचाली आहेत त्या कमी होत गेल्या आणि तो कबुतर फक्त पांढऱ्या वर्तुळावरतीच काय मारत गेला? चोच मारत गेला आणि त्याला धाणे मिळत गेले. नंतर स्किनर इथेच थांबले नाही तर त्यांनी काय केलं? एक लाल दिवा आणि एक ग्रीन
दिवा त्यांनी लावला. मग काय झालं, ज्या वेळेस तो पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारे कबूतर त्याला दाणे मिळत नसत का, कारण की त्यावेळेस लाल लाईट किंवा लाल दिवा हा लागलेला असे म्हणून त्याला ते दाणे मिळत नसत. नंतर पुढे चालता चालता ग्रीन लाईट किंवा हिरवा दिवा लावल्यानंतर त्या कबूतराला काय मिळायला लागले, तो ज्या वेळेस पांढऱ्या वर्तुळावर चोच मारत असे त्यावेळेस ते त्याला दाणे मिळायला लागले. अशा प्रकारे कबूतराला काय मिळत गेले, दाणे मिळत गेले आणि कबूतर हळूहळू काय गेलं, शिकत गेलं. मग आपल्याला माहितच आहे की बॉ स्किनरने कबूतरावरती प्रयोग केला, त्याच्यानंतर पुढे त्याने काय केलं, एका उंदरावरती सुद्धा प्रयोग केला. एका उंदराला सुद्धा स्किनर बॉक्स मध्ये अशाच प्रकारच्या पेटीमध्ये त्याने कोंडून ठेवले आणि एक त्या स्किनर बॉक्स मध्ये एक तरफ ठेवला दांडा, आणि ज्या वेळेस त्या उंदराला काही अन्न लागत असेल किंवा खायला दाणे लागत असतील त्यावेळेस ते उंदे तो तरफ ओढला की त्याला त्याच्या आतमध्ये किंवा पेटीच्या बॉक्समध्ये त्याला खायला दाणे मिळत असत. म्हणून कबूतर आणि उंदीर सुद्धा काय झाला, हळूहळू शिकला, म्हणजे त्यांच्या अनावश्यक ज्या हालचाली आहेत त्या कमी झाल्या आणि त्यामधून त्याने अध्ययन केले. यालाच आपण काय म्हणतो, साधक अभिसंधान उपपत्ती असं म्हणतो. आपण स्किनरचा कबूतरावरील प्रयोग आणि उंदरावरील प्रयोग पाहिलाच आहे. ज्या वेळेस पांढरा वर्तुळावरती तो चोच मारतो पहिल्यांदा त्याला ते दाणे मिळतात, आणि ज्यावेळेस तो इतरत्र किंवा काळ्या वर्तुळावर चोच मारतो त्यावेळेस त्याला दाणे मिळत नाही. मग हळूहळू त्याच्यावरती प्रयोग केले जातात, नंतर हिरवा दिवा आणि लाल लाईट, याच्यावरील लाल लाईट जर लागला आणि पांढऱ्या वर्तुळावर जर त्याने जर चोच मारली त्याला दाणे मिळाले का, नाही. नंतर हिरवा लाईट लागल्यानंतर त्याने पांढऱ्या वर्तुळावर चोच मारल्यानंतर त्याला ते दाणे मिळाले. इथं त्याचं काय झालं, अध्ययन झालं, अध्ययनाची प्रोसेस झाली. आणि ते अध्ययन कसं झालं, हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये विकास पावत गेला. एखादा अध्ययनार्थी जर शिकत असेल तर त्याला प्रथमतः आपण मुळाक्षरापासून भाषेची ओळख करायला लावतो, नंतर त्याला लेखन कौशल्य शब्दांपर्यंत शब्द लिहिणे वगैरे किंवा नंतर पॅसेज लिहिणे लेखन कौशल्य हे अवगत होत असते. तशाच प्रकारे आपण या प्रयोग पाहिला, त्याचप्रमाणे या प्रयोगावरून एक निष्कर्ष निघतो किंवा एक अशी व्याख्या आपल्याला करता येते साधक अभिसंधानाची, ते आपण पाहू. मग विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. आता विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त जर आपल्याला जर करायचं असेल अध्ययनामधला, एखादी क्रिया साधन म्हणून आपण वापरत असतो परंतु ते आपल्या अंगी पडणे किंवा अंगभूत ते आपल्याला कौशल्य प्राप्त होणे त्यालाच आपण काय म्हणतो, साधक अभिसंधान उपपत्ती असं म्हणतो. मग याचा शिक्षणामध्ये काय उपयोग, ते पण दोन तीन मुद्द्यात ते आपल्याला पाहायचा. क्रमांकित अध्ययनाची कल्पना मूळ प्रयोगावर आधारलेली आहे. जो क्रमान्वित अभ्यास असतो आपल्याला जे अध्ययन करते किंवा पाठ्यक्रम तयार करणार आहेत त्यांनी जी अभ्यासाची जी पद्धती मांडलेली आहे ती समकेंद्री पद्धती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी समकेंद्री पद्धती आहे. पहिल्यांदा कमी प्रमाणात अभ्यास, दुसऱ्यांदा थोडासा जास्त, तिसऱ्यांदा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे राऊंड बाय राऊंड, सर्कल बाय सर्कल अशा प्रकारे जी अध्ययनाची व्याप्ती आहे, अभ्यासाची व्याप्ती आहे, वाढत जाते. आणि रेषीय पद्धती आहे परंतु ते आपल्याकडे युज केलेली दिसत नाही. म्हणूनच एका वेळ एक पायरी, म्हणजेच काय, एक वेळ एक पायरी शिकायला पाहिजे. एकदम आवाकाचा आवाका जर डोक्यात भरून काढला तर तो आपल्याला काही समजणार नाही, आपल्या डोक्या पलीकडे जात. म्हणून भाषेचं जर आपल्याला जर शिकायचं असेल तर प्रथमतः आपल्याला मुळाक्षरांची ओळख असायला पाहिजे, लेखन कसं करायचं त्याची पण आपल्याला ओळख असायला पाहिजे. मग नंतर काय करतो, विद्यार्थी जसा शिकत असतो तसा त्याचा पडताळा पण आपल्याला चाचणी थ्रू घेतला जातो, तो कितपत त्याने प्रगती केली. नंतर त्या विद्यार्थ्यांचा सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमपाठाची जी मांडणी असते ती केलेली असते. नंतर प्रबलन तत्व महत्वाचे, म्हणजे स्वतःच्या क्षमतेनुसार आपण त्याच्यामध्ये काय होतं, सक्रिय होत आहे किंवा आपला डेव्हलपमेंट होत आहे किंवा आपला रेन्फोर्समेंट, हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे आज आपण जे
उपपत्ती आहे पॅवलाची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि स्किनरची स्किनर बॉक्स वरील तो प्रयोग किंवा स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आपण हे परिपूर्ण पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. आणि काही जर सुधारणा हव्या असल्यास त्या सुधारणा तुम्ही कमेंट्समध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.